ती म्हणजे शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या मुंबईतल्या घरी ईडीचं पथक दाखल झालेलं आहे. स्वतः आनंदराव अडसूळ यांनी झी 24 तासशी बोलताना ही माहिती दिलेली आहे. अडसूळ पिता पुत्रांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेलं आहे. सिटी बँक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ही नोटीस बजावण्यात आली आहे. आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर हे समन्स बजावण्यात आलं. आनंदराव अडसूळ यांचा मुलगा अभिजित अडसूळ यांना सुद्धा ईडीनं समन्स बजावलेलं आहे. 2 महिन्यांपूर्वी त्यांना ईडीनं समन्स बजावलं होतं अशी माहिती मिळते आणि त्यानंतर आनंदराव अडसूळ ईडीसमोर हजर सुद्धा राहिले होते. तसंच 2 सप्टेंबर रोजी ईडीनं आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवलीतल्या घरी त्यांचा मुलगा अभिजितच्या घरी आणि त्यांच्या जावयाच्या घरी सुद्धा धाड टाकली होती अशी माहिती मिळते. आनंदराव अडसूळ यांच्या बुलढाणा इथल्या कारखाना आणि अमरावती इथल्या निवासस्थानी सुद्धा ईडीनं तपास केला होता. त्यामुळे आता अडसूळ पिता पुत्रांना सुद्धा ईडीनं समन्स बजावल्याचं समोर येत आहे. एक मोठी राजकीय घडामोड आपण पाहतोय. आमदार रवी राणा यांनी तक्रार केल्यानंतर अडसूळ यांना ईडीनं समन्स बजावले आणि सध्याची एक अपडेट हाती येते ती म्हणजे त्यांच्या मुंबईतल्या घरी आता ईडीचं पथक दाखल झालेलं आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांच्या घरी ईडीचे अधिकारी दाखल झालेले आहेत आणि अडसूळ यांच्या घराबाहेरून एक्सक्लुझिव्ह आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्याचे पुत्र अभिजित अडसूळ यांच्या व सिटी बँकेच्या घोटाळा प्रकरणातील आरोपानंतरून आज ईडीने त्यांच्या राहत्या घरी कांदिवलीतल्या कदमगिरी या सोसायटीमध्ये आहे ती धाड टाकलेली आहे. आणि सध्या आपण बघू शकतो की कदमगिरी सोसायटीमध्येच आता हे ईडीचे जे अधिकारी आहेत ते सगळे चौकशी करतायत आणि याच चौकशीनंतरून शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांना ईडी ताब्यात घेते का हे देखील पाहावं लागणार आहे. कारण की ईडीने या अगोदर आनंदराव अडसूळ यांना समज देखील दिला होता की तुम्ही ईडी कार्यालयामध्ये दाखल व्हा, मात्र आनंदराव अडसूळ ईडी कार्यालयामध्ये दाखल झाले नव्हते. त्यानंतर आज ईडी स्वतः आज कांदिवलीतल्या कदमगिरी या त्यांच्या राहत्या घरी देखील छापे मारण्यात आलेले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अर्जुन सोबत गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई. त्यामुळे सगळ्या पार्श्वभूमीवर अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव आपल्या संपर्कात आहेत. प्रशांत, आत्ता सध्या अडसूळांना ईडीनं समन्स बजावल्याचं आपल्याला समजत होतं आणि आत्ताची अपडेट हाती येते की मुंबईतल्या त्यांच्या घरी आता ईडीचं पथक दाखल झालेलं आहे. साधारण कधीपर्यंत आता ईडीची ही चौकशी तिथली चालू शकते? रिद्धी, आपल्याला माहिती असेल हे सकाळपासूनच हे सर्व प्रकरण पुन्हा एकदा जोर धरू लागलेलं आहे. आनंदराव अडसूळ आणि त्यांचा मुलगा अभिजित अडसूळ यांच्या घरी मुंबईच्या ईडीचे जे अधिकारी आहेत त्यामध्ये एक महिला अधिकारी आहे आणि एक पुरुष अधिकारी असे 2 अधिकारी त्यांच्या घरी पोहोचल्याचं देखील आपल्याला सूत्रांच्या माहितीनुसार कळत आहे. जी सूत्रांकडनं माहिती मिळाली आहे त्यानुसार त्यांना आज ईडीने समन्स बजावून आज त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. मात्र आनंदराव अडसूळ यांची यापूर्वी देखील चौकशी झालेली आहे, त्यांचं घराचं सर्च वॉरंट झालेलं आहे. आनंदराव अडसूळ यांचा मुलगा अभिजित अडसूळ याला देखील समन्स बजावलेला आहे. तर हा पूर्ण जो घोटाळा जो आहे हा सिटी कोऑपरेटिव्ह बँक म्हणून जी बँक आहे त्या बँकेतला घोटाळा आहे, त्याची चौकशीसाठी हे सर्व प्रकरण सुरू आहे. मात्र जी सूत्रांकडनं माहिती मिळते आहे त्यानुसार आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ यांना अटक होऊ शकते का हा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. मात्र अधिकारी जे आहेत ते त्यांच्या घरी आहेत, काही सर्च करता आहेत. ईडीला जे माहिती आहे त्यांच्यानुसार ईडीकडे काही पुरावे देखील आहेत असं देखील म्हटलं जात आहे. जर ईडीच्या हातात पुरावे असतील तर त्यांना आनंदराव अडसूळ यांना अटक देखील होऊ शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्याप्रमाणे आजची जे सर्च वॉरंट आहे ते तिकडे सुरू आहे आणि जर आनंद अडसूळ यांना आनंदराव अडसूळ यांना जर ईडीने ताब्यात घेतलं तर त्यांना मुंबईच्या ईडी कार्यालयात देखील घेऊन जाण्यात येईल आणि पुढची कारवाई करण्यात येईल. मात्र आपल्याला पाहणं गरजेचं आहे की नेमकं आता आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ या ईडीच्या अधिकाऱ्यांबरोबर कशा पुढे त्यांच्याशी बातचीत करत आहेत ते. जी प्रशांत, खरं तर आपण पाहिलं की याआधी सुद्धा तुम्ही जसं म्हणालात की याआधी सुद्धा ईडीनं समन्स बजावलेलं आहे, मात्र त्यावेळेला अडसूळ पितापुत्रांनी असं म्हटलं होतं की राणा दाम्पत्य जे आहे तर त्यामध्ये नवनीत राणांचं जे काही खोट्या जात प्रमाणपत्रांचा प्रकार समोर आला होता तर त्या गोष्टीमुळे कदाचित ईडीचं समन्स आता मागे लागलंय का, किंवा अशा पद्धतीचं वक्तव्य अडसूळ यांनी केलं होतं, तर यामध्ये किती तथ्य असं म्हणता येईल? रिद्धी, आपण जर पूर्ण मागील काही महिन्यांचा जर कालावधी बघितला तर त्यामध्ये किरीट सोमय्या असतील हे किंवा आता नवनीत राणा जे असतील ते
जे कंटिन्यूस ईडी मध्ये तक्रारी करत आहेत आणि यामध्ये कुठेतरी राजकीय रंग देण्यात येतोय असं देखील म्हटलं जात आहे. मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही जे कारवाई करतो ते पुराव्यानिशी करतो, कागदपत्र बघून करतो असं ईडीच्या कार्यालयाचं किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं असतं. आम्ही कोणत्याही राजकीय दबावाला पडत नाही असं ईडीच्या कार्यालयाकडनं सांगण्यात येतं आणि जी कागदपत्र सांगतात त्यानुसार आम्ही कारवाई करतो असं ईडीचं म्हणणं आहे. मात्र कुठेतरी जर बघायला गेलं तर दोन्ही राजकीय व्यक्ती आहेत त्यामुळे आरोप प्रत्यारोप हे होतच राहतात. मात्र जर ही सर्व कागदपत्र बघितली, हे सर्व जर घोटाळे बघितले तर ह्या घोटाळ्याची व्याप्ती 900 करोड पर्यंत जात आहे. त्यामुळे यातून नेमकं सत्य काय आहे ते देखील पुढे येणं गरजेचं आहे. त्यामुळे राजकीय आरोप जरी झाले असले तरी ईडीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आमच्याकडे जे कागदोपत्री पुरावे आहेत त्यालाच आम्ही ग्राह्य धरतो आणि न्यायालय देखील त्याच कागदोपत्री पुराव्यांना ग्राह्य धरत असते. जी नक्कीच नक्कीच प्रशांत, धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे